सत्तारांसारखे गद्दार लोक भाजपला आव्हान देतात असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. लहान माशाला खाणाऱ्या मोठ्या माशाप्रमाणे भाजप असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. सहकारी पक्षाला खाण्याची भाजपची वृत्ती असल्याचंही दानवेंनी म्हटलंय. आणि भाजप गद्दारांना संपवणार असं देखील अंबादास दानवे म्हणाले. सिल्लोडमध्ये भारतीय जनता पार्टी आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतोय. कारण भाजपने अब्दुल सत्तारांच्या विरोधात मोर्चे आणि मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली. तर सत्तार म्हणतात की भाजप आमच्यासोबत सिल्लोडमध्ये जसं वागेल तसंच मराठवाड्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत वागू आणि शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील. एक तर सत्तार रूपी जी वृत्ती आहे जिच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आज मोर्चा काढते, ही वाढविली कोणी? तरी भारतीय जनता पार्टीनंच वाढवलेली आहे. ही काय सत्तार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये एवढी ताकद नव्हती, एवढी शक्ती नव्हती. ही शक्ती निर्माण केली भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेली आहे. आणि असं असताना आता भारतीय जनता पार्टी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध मोर्चे काढते. मोर्चे मला माहिती नाही व्यक्तिगत होते की काही सामुदायिक वेगवेगळ्या विचारासाठी होते, पण तो भारतीय जनता पार्टीचे नेतेच सत्तारच्या मतदारसंघातून निवडून येतात त्याला पाकिस्तान म्हणतात. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे पाकिस्तान असं भारतातल्या कोणत्या प्रांताला जर म्हटलं, कोणत्या भागाला म्हटलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल करावे. कोर्ट किती जागरूक आहे, पोलीस किती जागरूक आहे मला माहिती नाही आताच्या घडीला. परंतु भारतीय जनता पार्टी असेल तर आता त्यांना शिवसेना कसं म्हणजे सगळे गद्दार लोक आहेत. अब्दुल सत्तार असो काही कसले शिवसेना आले, हे गद्दार लोक आहेत. आणि हे गद्दार लोक भारतीय जनता पार्टीला आव्हान देतात. मला असं वाटतं हे त्यांनाही कळेल की भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधातच आहे. भारतीय जनता पार्टी कशी आहे, मोठा मासा लहान मासाला खाऊन टाकतो, तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या सहकारी पक्षांना खाण्याची त्यांची वृत्ती आहे. आणि म्हणूनच आम्ही दूर झालेलो आहोत त्यांच्यापासून. परंतु यांनासुद्धा आता ते पूर्णपणे नेस्तनाबूत करतील आणि म्हणून सत्तारांना हे लक्षात आलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात आम्ही करू. आता सत्तार काय करणार मराठवाड्यामध्ये हा पण माझा प्रश्न आहे. परंतु भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातले गेलेले गद्दार भारतीय जनता पार्टी यांना संपवणार हे स्पष्ट आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.